ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। नमस्कार, मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, तुम्ही इथे आलात। मी पहिल्यांदा मालिकेमध्ये पदार्पण करते आहे। ही माझी पहिली मालिका असणार आहे, जिचं नाव आहे नवी जन्मे नमी, जी 6 नोव्हेंबरपासनं सोमवार ते शनिवार 7:30 वाजता संध्याकाळी सन मराठी वाहिनीला येते आहे प्रेक्षकांच्या भेटीला। माझ्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगेन। मी स्वानंदी नावाचं कॅरेक्टर प्ले करते आहे, जी गावातली मुलगी आहे, जी अतिशय धाडसी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, तिला आपल्या लोकांप्रती खूप प्रेम आहे आणि ती आपल्या लोकांसाठी काहीही करायला तयार आहे। काहीही म्हणजे अगदी काहीही। घरात वडील नसल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावर, तिच्या बहिणीवर आणि आईवर आहे आणि भावावर आहे। त्यामुळे स्वतःच्या बहिणीसाठी ती काय काय पद्धतीने कशी समोर लढा देते आणि कशी खंबीरपणे उभी राहते, अशी स्वानंदीची स्टोरी आहे। तुला हा रोल करताना काय काय तयारी करायला लागले? कॅरेक्टर कसं? थोडंफार सिमिलॅरिटीज आहे, कारण मी धाडसी आहे, मी माझे स्वतःचे निर्णय नेहमी माझे मी घेतलेले आहेत आणि एक कॉमन गोष्ट म्हणजे मी गावाकडली आहे आणि स्वानंदी गावाकडली आहे, त्यामुळे खूप सारे कनेक्शन माझे तिथेच जुळले गेले। दुसरं चॅलेंज म्हणजे माझ्यासाठी होतं भाषेचं, कारण इथे थोडीशी कोल्हापुरीच्या लहेजामध्ये भाषा आहे, त्यामुळे मी विदर्भाची, 6 वर्ष राहिले पुण्यात आणि आत्ता मुंबई, सो मला सगळ्या गोष्टी थोड्याशा मिक्स आहेत माझ्या राहण्यामध्ये, त्यामुळे कोल्हापूर हे कधीच मी अनुभवलं नव्हतं, स्पेशली भाषेमध्ये। त्यामुळे हे चॅलेंज होतं माझ्यासाठी, जे करती आहे मी, सगळे मला सोबत घेऊन चालत आहेत आणि सुरू आहे। भाषा कोल्हापूरची आहे आणि एक इंडिपेंडेंट मुलगी जी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे आणि तिचे स्वतः स्वतःचे निर्णय आहेत जी ती आयुष्यात घेते। म्हणजे एखादी गोष्ट चुकीची, तर कितीही मोठा व्यक्ती असो, त्याला पॉझिटिव्ह पद्धतीने सांगणं की ही गोष्ट चुकीची आहे, सो ही करता कामा नये। सो मला वाटतं हे धाडस प्रत्येकात नसतं। आजकाल खूप इंट्रोवर्ड आहेत किंवा आपण एक्सप्रेसिव्ह नाही आहोत, सो तिचं असं नाही आणि गावाकडली असल्यामुळे ती इतकी राखड आहे की कोणाशीही चुकलं किंवा तिच्या वाट्याला गेलं तर ती कॉलर पकडायलाही घाबरणार नाही। तू चित्रपट केलेस आधी आणि आता सिरियल करते, मग हे थोडं मिसमॅच वाटतंय तुला का? अजिबात नाही, कारण प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म आहे, कारण मी तिथेही मला ॲक्टिंग करायची आणि इथेही मला ॲक्टिंग करायची आहे। टेलिव्हिजनमध्ये माझा प्लस पॉईंट आहे की मी घराघरात पोहोचणार आहे आणि लोकांचं प्रेम मला मिळणार आहे, त्यामुळे मी एक्साइटेड आहे। या मालिकेतून प्रेक्षकांना काय नवीन मिळणार? आत्तापर्यंत सासू सुनेच्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात मराठी इंडस्ट्रीमध्ये मांडण्यात आलेल्या आहे आणि हे खूप काळाप्रमाणे चाललेलं आहे, म्हणजे अत्यंत नेहमी हेच सगळ्या गोष्टी सुरू आहे। सो पहिल्यांदा सर्वप्रथम तर मी दशमी क्रिएशनला, जे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांना थँक्यू म्हणेन की एक वेगळा विषय इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण तुम्ही जर पोस्टर पाहिलं असेल तर पोस्टरवर 2 हिरो आणि 1 प्रेग्नंट मुलगी तुम्हाला स्पेसिफिक तिथे दिसते। सो पोस्टरच इंटरेस्टिंग असल्यामुळे त्याच्या मागची गोष्ट ही सगळी इंटरेस्टिंग असणार आहे। काम मी छोट्या छोट्या कलाकारांपासून सगळ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली होती आणि या मालिकेमध्ये, म्हणजे या मालिकेमध्ये बरेच मोठमोठे कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला चॅलेंजेसही खूप आलेत, कारण आपण सुरुवात असते आणि एक मनामध्ये भीती असते, सो ती काढायला मला बरेच दिवस गेलेत, अर्थात म्हणेल की महिना गेला। आणि चॅलेंज म्हणायचं तर असं झालं की इतकी पॉझिटिव्ह मुलगी, जिचं म्हणणंच असं आहे की आपण कशाला जगासाठी बदलायचं, आपणच जगाला बदलवायचं, सो ही ठाम मतावर असणारी मुलगी आहे। त्यामुळे शिल्पा जी गावाकडनं बिलॉंग करते, तर कुठेतरी तिच्या मनामध्ये एक समाजाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की आपण ही गोष्ट केली तर कदाचित आपल्या अवतीभोवतीची 4 लोकं पण हर्ट होतील, पण स्वानंदी हर्ट होऊ न देता कशा पद्धतीने आपली मतं लोकांपुढे मांडते, सो हे चॅलेंज आहे। एखादी टॅगलाईन किंवा तुझं एखादा संवाद आम्हाला बोलून दाखव, सिरियलचा आहे काय? हां, आई मला म्हणते की आता झालीस की मोठी, आता तरी बदलायला नव, तर ती म्हणते की आई आपण कशाला जगासाठी बदलायचं, आपण जगाला बदलायचं। लवकरच माझा भागीरथी मिसिंग हा चित्रपट येतो आहे प्रेक्षकांच्या भेटीला आणि विरजण नावाची एक मूवी आहे, ती पण रिलीज होणार आहे।
स्वतःमध्ये मालिका करताना स्वतःमध्ये काय बदल करावे लागतात? भरपूर बदल करावे लागतात, कारण फिल्म करताना एक पर्टिक्युलर माहिती असतं की तुम्ही 25 दिवस किंवा 30 दिवस शूट करणार आहात, पण मालिकेमध्ये तुम्हाला संपूर्ण वेळ द्यावा लागतो. दिवसातले किमान 15 ते 16 तास तुम्हाला सेटवरती द्यावं लागतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये कमी राहता आणि सेट हे तुमचं घर असतं, त्याच्यामुळे सगळे बदल, म्हणजे घरात जितका वेळ तुम्ही वावरत नाही तितक्यापेक्षा जास्त वेळ तुम्ही सेटवर असता. प्रत्येकच ठिकाणी ते आहे, पिळीला वगैरे असं काही नाही आहे. अर्थातच काम असतं, कारण डेली बेसिसवरती एपिसोड्स द्यायचे असतात, तर ते प्रेशर सगळ्यांनाच असतं. पण ह्याचसाठी केला होता मी अट्ठास, म्हणून मी जिद्दीने काम करते आहे, तर मला असं कधीच वाटलं नाही. आता मी लीड करते त्यामुळे कदाचित नाही, पण ही मालिका संपल्यानंतर अर्थातच. जितकी जास्त चालेल तितकं सगळ्यांसाठी चांगलं आहे. काय पुन्हा मालिकाच वाटेला आली? मालिका वाटेला आहेच आणि येणार हा विश्वास आहे. मॅडम, सिरियल दिवाळीच्या निमित्ताने सातारकडे उभं करत आहे का? असं म्हणायला काही हरकत नाही. येस, थँक्यू सो मच. नमस्कार, मी रोहन गुजर. माझी नवी मालिका सुरू होते, नवी जन्मे नाही. परत घेतो मी. नमस्कार नमस्कार, मी रोहन गुजर. बऱ्याच वर्षांनंतर मी मालिका करतो आहे. सन मराठीवर आमची मालिका येणार आहे, नवी जन्मे नमी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता नक्की बघा. सुजित नावाचं माझं पात्र आहे या मालिकेमध्ये, जो खासदारांचा मुलगा आहे. पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे, खासदारांचा मुलगा असल्यामुळे त्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टी माझ्या आयुष्यात सहज होऊ शकतात. पैसा आहे, पॉवर आहे. वडिलांची इच्छा आहे की कुठेतरी सुजितने पॉलिटिक्समध्ये यावं, यात करिअर करावं, पण सुजित काही त्या मनस्थितीत नाही आहे. आत्ता तरी सिरियलमध्ये तो आत्ता त्याचं उत्तम आयुष्य जगतो आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मुली, त्याच्या आयुष्यात असणारा त्याचा मित्र मणी, आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात येणारी स्वानंदी, ह्या यांचं त्रिकूट या मालिकेत तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच काळानंतर मालिकेमध्ये, म्हणजे तुम्ही जर आमच्या मालिकेचं पोस्टर बघाल तर एक मुलगी आणि 2 मुलं तुम्हाला दिसत आहेत, पण ही 2 मुलं उत्तम मित्र आहेत एकमेकांचे. मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर मालिका विश्वामध्ये ब्रोमॅन्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. मराठी चित्रपटाला जशी परंपरा आहे, अशोक मामा असतील, लक्षा सर असतील, महेश सर असतील, त्यांची एक केमिस्ट्री आपल्याला प्रत्येक वेळेला आवडत आले प्रत्येक सिनेमामध्ये. आम्ही तोच प्रयत्न करतो आहे की तसाच ब्रोमॅन्स, 2 मित्रांमधलं नातं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही एक जमेची बाजू आमच्या गोष्टीची. आणि त्यानंतर स्वानंदी नावाचं पात्र त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर मग नेमकं काय घडत जातं, ती त्या दोघांचं लाईफ कसं इन्फ्लुएन्स करते, तिच्यामुळे त्या दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये नेमकं काय होतं, हे तुम्हाला आमच्या मालिकेत बघायला हो लव ट्रायंगलच असणार आहे. पण त्या लव ट्रायंगलला एक वेगळी छटासुद्धा आहे. तुम्ही जर आमचं पोस्टर पाहिलं तर आमच्या पोस्टरमध्ये ते प्रेग्नंट पण दिसते तुम्हाला. सो नेमकं काय घडतं त्या तिघांमध्ये, नेमकं काय केमिस्ट्री डेव्हलप होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या पर्सनल आयुष्यावर काय परिणाम होतो, आणि त्या पद्धतीने सिरियल आमची तशी पुढे जाणार आहे. नाही तसं नाही, आमचे शूटिंगचे दिवस ठरलेले असतात. काही दिवस आम्ही या मालिकेला देतो, काही दिवस आम्ही तिथे देतो. आणि मला असं वाटते की ती तो इंटरव्ह्यू जे मी कंडक्ट करतो ते जेवढे महत्त्वाचे आहे तेवढाच मला हा विषय महत्त्वाचा वाटतो आहे. कारण मला असं वाटतं की आता आपण बऱ्याचदा म्हणतो की यूथ हे मालिका विश्वापासून लांब चालले आहेत, कारण OTTचं माध्यम आहे, त्यांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे, त्यांना बऱ्याच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर मला असं वाटतं की या मालिके थ्रू यूथसुद्धा पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे बघू शकतं, आणि त्यासाठी मला दशमीचे आणि सनमराठीचे आभार मानायचे आहेत. कारण असा एखादा विषय ते हाताळत आहे जो खूप डेलिकेट आहे, खरं तर खूप धाडसी विषय आणि खूप हळवा विषय ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की यूथ म्हणून आमच्यावर जबाबदारी आहे की आम्ही ते कसं करायचं. नाही, मला असं वाटतं की सनमराठी त्याला अपवाद आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी किती जण सनमराठी बघतात. तुम्ही जर सनमराठी वाहिनी बघाल तर बरेच नवीन विषय ते हाताळत आहेत, चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत. कदाचित ते आत्तापर्यंत तेवढे पोहोचू शकले नाही आहेत, कारण ते पाणी घालण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. त्यांनी पाणी घालायला सुरुवात केल्यानंतर कदाचित तसं होऊ शकतं, पण अजून ह्या गोष्टीसाठी सिनेमा आणि नाटक हे ऑलरेडी आपल्याकडे प्रचलित आहे. काय असतं मालिकेचं जे मला वाटतं, मालिकेमध्ये
कोणाचं पात्र आवडतं आहे त्यानुसार ती मालिका पुढे लिहिली जाते, लोकांना त्याचं पात्र आवडत असतं. आता हे लोकांवर आणि त्या मालिकांच्या निर्मात्यांचा निर्णय असतो की ती कशी पुढे न्यावी. लोकांनी एक जेव्हा लोक आम्हाला सांगायला लागतात की आता मालिका तुमची रटाळ होते आहे, ती आम्ही आमच्या पद्धतीने इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत असतो, तो प्रयत्न असतो. पण तुम्हाला आज रटाळ वाटली आणि उद्या बदल घडले असं होत नाही. शेवटी ती मालिका आहे, त्या मालिकेचा एक वेग असतो, त्या वेगाने गोष्टी बदलत असतात. लई दिवसांनी म्हणजे खूप वर्षांनी आला असं म्हटलं तुम्ही. हो, मी शेवटची सिरियल लॉकडाऊनमध्ये माझी संपली होती, त्यानंतर 2 वर्ष मी मालिका करत नव्हतो. स्टार प्रवाहावर मी ती सिरियल करत होतो, सांगा तू आहेस का नावाची. त्यानंतर आत्ता 2 वर्ष माझं नाटक सुरू होतं आणि मी चांगली भूमिका शोधत होतो, चांगली मालिका शोधत होतो आणि मला दशमीसारखं चांगलं प्रोडक्शन मिळालं आणि नवीन चॅनलवर काम करायला मला नेहमी आवडतं, कारण त्या दोघांमध्ये एक ऊर्जा असते आपलं काम पोहोचवण्याची जास्तीत जास्त लोकांपर्यंत. काय जे चॅनल एस्टॅब्लिश झालेले असतात ते थोडे सैलावलेले असतात या बाबतीत, पण नवीन चॅनल असल्यानंतर ते वेगळ्या पद्धतीने त्यांनाही गरज असते आपलं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याची. सो मला असं वाटतं की म्हणून मी ही मालिका स्वीकार. पहिल्यांदाच काम करते दोघांबरोबर, शिल्पाबरोबर अजून माझे फार सीन्स आले नाही आहेत, पण आम्ही जे काही थोडेफार सीन्स केले शिल्पा आणि मी, उत्तम केमिस्ट्री आहे, उत्तम गोष्टी वर्कआउट होत आहेत. मणी आणि मी माझं सांगेन, कदाचित आम्ही दोघेही थिएटर बॅकग्राऊंडमधनं आलेले असल्यामुळे एक छान केमिस्ट्री आमच्यात डेव्हलप झालेली आहे. तुमचं गिव्ह अँड टेक खूप सुधारतं जेव्हा तुम्ही नाटक करून आलेला असता तेव्हा. सो मला असं वाटतं की त्याचा आम्हाला फायदा होतो आणि तीच केमिस्ट्री कदाचित लोकांना आवडेल. तीच खरं मालिका आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर तुम्ही मालिका बघणार नाही. सो तीच खरं इंटरेस्टिंग पॉईंट आहे की ते कसं पुढे जातं. हां, नाही आमच्यासाठी सेम असतं हे, तुमचे तुम्ही दिलेले ठोकताय असतं की कोण कॅरेक्टर करताय, कोण मुख्य भूमिका करताय. आमच्यासाठी आम्ही तेच काम करत असतो, त्याच पद्धतीने त्याच पॅशनने काम करत असतो. सो आमच्यासाठी आम्ही आम्हाला दिलेलं काम 100% देऊन देण्याचा प्रयत्न करतो, मग ती पॉझिटिव्ह भूमिका असेल, निगेटिव्ह असेल, मग तो भाऊ असेल, मग तो मित्र असेल, आमच्यासाठी काही फरक नसतो. डेफिनेटली जेव्हा तुम्ही एखादी मालिका मुख्य भूमिकेत येऊन करता तेव्हा तुमच्यावर जबाबदारी जास्त असते, ती जबाबदारी पेलण्याचा आम्ही प्रयत्न करू. माहिती आहे नवी जन्मेन मी, त्यामध्ये मी मणी ही भूमिका साकारतो आहे. ऑफकोर्स ही भूमिका खूप छान आहे, करायला मजा येते आहे आणि अर्थात तुम्हालाही बघायला खूप मजा येईल, आवडेल, खात्री बाळगतो. ही पहिलीच मालिका आहे का? नाही, याआधी मी राजा राणीची का जोडी नाव आहे, शिव कलर्स मराठीवर एक सिरियल होती पोतडी एंटरटेनमेंटची. सो माझा लास्ट प्रोजेक्ट तो होता, त्यानंतर आता हाच दशमीचा नवी जन्मे. या भूमिकेत आव्हान असं की हा खूप कोल्ड ब्लडेड माणूस आहे, सो त्याची जी काही ॲक्टिव्हिटी असेल तो एकदम शांततेत ही पार पाडतो इन अ पॉझिटिव्ह वे. त्याला चुकीची गोष्ट सहन होत नाही, चुकीचं काही घडतं आहे तर समोरच्याला ती जाणीव करून देणं की बाबा रे हां हे तुझं चुकतं आहे, हे असं करायला नको आहे, आणि त्याला परत मूळ पदावर चांगल्या नोटवर आणून सोडणे ही जबाबदारी आहे या कॅरेक्टरची. पहिली मालिका संपल्यानंतर दुसरी मालिका रिकामा वेळ कसा, अर्थात प्रत्येक जण ज्याला रिकामा वेळ म्हणतो आपण तर तो सार्थकी नेण्यासाठीच प्रयत्न करतो. या दरम्यान मग वाचन असू देत किंवा इतर गोष्टी बघणं म्हणा किंवा जी गोष्ट आपल्यात नाही आहे ती गोष्ट अचीव करण्याचा प्रयत्न करतो आपण. सो आपण असं नाही म्हणू शकणार की हा माझ्यासाठी रिकामा वेळ आहे, आपण त्याला संधी म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. सो हां, आपण त्या बाबतीत युटिलाइज करतो. बरोबर, हो अर्थात नव्याने सुरुवात करावीच लागते. कुठलाही नवीन प्रोजेक्ट असेल तर आपण शून्यपासूनच सुरुवात करतो, रादर ती करायलाच हवी, जुनं तिथेच थांबवून नव्याने सुरुवात करायला हवी. आणि हो, आपण जेव्हा नव्याने सुरुवात करतो त्यावेळेस तीच ताकद लावतो जी आपण पहिल्या वेळेस केलेली लावलेली असते किंवा त्याच्याही आधी लावलेली असते. अर्थात मिळतो ना, का नाही मिळणार, हो मिळतो. गाजली वगैरे असं म्हणण्याऐवजी अर्थात गाजली टचवूड, पण आपल्याला एक कॉन्फिडन्स मिळतो
सो तो कॉन्फिडन्स आपल्या प्रत्येक आधीच्या प्रोजेक्टमधून आपल्याला कॉन्फिडन्स मिळत असतो, तोच कॉन्फिडन्स आपल्याला मदत देऊ करतो की नवीन प्रोजेक्टसाठी. तुम्हाला पाहिलं की धर्मेंद्रचे आठवण एका कार्यक्रमात तुम्ही नाचताना धर्मेंद्र. थँक यू. प्रेक्षकांना काय आव्हान? प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेल की ही मालिका आवर्जून बघा, ही मालिका तुम्हाला आवडेल. बऱ्याच मालिका अशा असतात ज्या सासूसुनाशी निगडीत असतात किंवा किचन ड्रामा असतो. सो यात किचन ड्रामाच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळा ड्रामा बघायला मिळणार आहे. बराच यूथ असा आहे, वर्ग असा आहे जो या सिरियलमधल्या काही गोष्टी रिलेट करू शकेल, या सिरियलमधले काही कॅरेक्टर्स आहेत जे रिलेट करू शकेल, असे रिलेटेबल पॉईंट्स खूप आहेत यात. सो नक्कीच हे तुम्हाला बघायला आवडेल. मिश्र आहे, ग्रामीणही आहे आणि शहरीही आहे. सो तुम्हाला तो ग्रामीण भागही बघायला मिळणार आहे काही अंशी आणि शहरी भागही बघायला मिळणार. मी जे पात्र साकारतोय मणी, तर हे पात्र खूप पॉझिटिव्ह आहे, शांत आहे, ज्याला चुकीच्या गोष्टी पटत नाही. आणि माझं जे पात्र आहे ते एका कुटुंबात आम्ही आश्रित आहोत, मी आश्रित आहे, मी काय कोणाचा पाल्य नाही, पण मी कोणाला तरी माझा पालक समजतो. ते माझ्यासाठी सर्वस्व आहे, म्हणजे सरपोतदार म्हणून जे आहे ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांचा मुलगा सुजित हा मतलब वो सब कुछ है मेरे लिए, वो सरपोतदार फॅमिली सब कुछ है, जिनकी वजह से त्यांच्यामुळे मी आहे असं मानणारा मी आहे खरं तर हे कॅरेक्टर. आणि त्यांच्यासाठी ती प्रायोरिटी आहे आधी, मग माझं काही असेल ते माझं नंतर. वेगळं अर्थात वेगळं म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा असतोच ना सर. आधीची भूमिका ही एक पोलीस खात्यातली ACP ची भूमिका होती, ती कणखर होती, कर्तव्यदक्ष होती. अर्थात हे सुद्धा कर्तव्यदक्ष कॅरेक्टर आहे, पण बाय प्रोफेशन हे वेगवेगळं आहे. इकडे मणी अकाउंट सेक्शन सांभाळणारा, राजकारणातल्या त्यांच्या काही गोष्टी सांभाळणारा, किंवा सुजित काही गोष्टींमध्ये अडकला तर त्याला त्या संकटातून बाहेर काढणं, सुखरूप बाहेर काढणं, या माझ्या इकडे जबाबदारी आणि तिकडे सामाजिक गोष्टी होत्या. सो हा फरक आहे. कौटुंबिक गोष्टी जास्त आत्ताच्या आहेत, आहेत आधीच्या सिरियलमध्ये पण कौटुंबिक गोष्टी होत्याच. हक्काने बघायला मिळणार, प्रत्येक नाट्याची हौस असते ती. पहिल्या भूमिकेचा म्हणजे पहिल्या मालिकेचा फायदा सिनेमात काम मिळण्यासाठी हो ऑफर झाल्या, पण कुठेतरी आता आवड आवड आपण ठरवतो की हा बाबा मला हा हे कथानक नाही आवडलं, ते कथानक आवडलं. सो प्रत्येकाची आवड असते की जास्तीत जास्त सिनेमा मिळाले, सॉरी मालिकेपेक्षा सिनेमा मिळाले पाहिजे, म्हणजे सिनेमात काम जास्त मिळालं पाहिजे, अर्थात मिळायला पाहिजे. असतो असतो सिनेमा नाही, खरं तर तुलना नाही करू शकत आपण, रॅदर करायलाही नको. सगळी माध्यमं वेगळी आहेत, माध्यमाची मांडणी वेगळी असते, पद्धती वेगळ्या आहेत. सो तुलना करायला नको असं मला वाटतं.